दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून बघितल्या जाणाऱ्या नाशिक शहराच्या बस स्थानकाच्या स्थितीबद्दल मात्र चिंता व्यक्त केली जाते। स्थानकाभोवती खड्ड्यांची संख्या वाढली असून त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय। स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ कमी झाली आहे कारण खड्ड्यांमुळे बसच्या सेवा देखील प्रभावित होत आहेत। सामान्य नागरिकांनी प्रशासनाकडे लक्ष वेधले आहे परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। प्रवाशांचे म्हणणे आहे की खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले असून महिला व वयोवृद्ध प्रवाशांना विशेषतः त्रास होत आहे। स्थानकांवर येणारे अनेक प्रवासी या समस्यांमुळे चिंतित आहेत। मी गौतम सोनवणे, नाशिक रोड बसस्थानकाबद्दल अनेक तक्रारी या ठिकाणी प्रवाशांकडून होत आहे आणि येथे हे ग्रामीण बसस्थानक आहे की स्मार्ट नाशिकचं नाशिक रोड बसस्थानक आहे हाच मोठा प्रश्न आहे। आणि विशेष म्हणजे या रस्त्याला एवढे खड्डे पडले आहे की ते खड्ड्यांमुळे सर्व प्रवाशांचे खूप हाल होत आहे आणि गेल्या वर्षभरापासून या संदर्भात अनेक लोकांनी आंदोलन केले, आम्ही पण त्याचा पाठपुरावा केला परंतु प्रशासनाला अजूनही जागा आलेली नाही। मला असं वाटतंय जर त्यांच्याकडे पैसे नसेल तर सर्व प्रवाशांच्या वतीने आम्ही भीक मागो आंदोलन करून त्यांना तो मोठा निधी उभारून देतो आणि ते रस्त्यांचे जे खड्डे पडलेले ते खड्डे बुजवण्यासाठी आम्ही त्यांना निधी उपलब्ध करून देऊ असं मला वाटतं। कारण गेल्या अनेक वर्षापासून जर त्यांच्याकडून ते काम होत नाही म्हणजे याचा अर्थ त्यांच्याकडे पैसे नसेल म्हणून ते करत नसेल। म्हणून मी सर्वांच्या प्रवाशांच्या वतीने सांगू इच्छितो की जर येत्या 7-8 दिवसात जर त्यांनी ते केलं नाही तर आम्ही या ठिकाणी नाशिक बसस्थानकामध्ये प्रवाशांच्या वतीने इथे भीक मागो आंदोलन करून इथे पैसे उभारू आणि ते खड्डे बुजू, याच्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही असं आम्हाला वाटतं। स्थानच्या मध्ये जे खड्डे पडलेले आहे एवढे मोठमोठे खड्डे अक्षरशः ती जी महाराष्ट्र शासनाची जी बस आहे ती पूर्ण अशी पूर्ण तिचा तोल जातो। एखादा पॅसेंजर त्या गाडीतून पडल्याच्या नंतर एखाद्याचा निष्पाप माणसाचा जीव गेल्याच्या नंतर ह्या बसस्टँड अधिकाऱ्यांना त्यांना जाग येणार आहे का? आणि हे इतके मोठमोठे खड्डे या प्रशासनावर दिसत नाहीत का? तर लगेचच्या लगेच हे खड्डे बुजवण्यात यावे एवढीच मी विनंती करतो। मी युवा भीमसेनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बोलतोय, मी संजय जगताप। जसं नाशिक रोड परिसरात बहुतेक ठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे, या नाशिक रोड बसस्थानकामध्ये खड्डे जागा कमी इतके खड्डे झालेले, प्रवाशांना येणं जाणं मुश्किल झालेलं आहे, बसेस खूप आपटत आहे, आमचे रिक्षावाले खूप त्रस्त झालेले आहे याच्यात। तर नगरपालिका या प्रशासनाने या खड्ड्यांचं त्वरित काहीतरी निरीक्षण करावं ही आमच्याकडनं अपेक्षा आहे, नाहीतर आम्ही या खड्ड्यांमध्ये बसून तीव्र आंदोलन छेडण्याची इशारा देतो। स्थानकाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानकाचे इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे बिघडलेले आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना घेणे आवश्यक आहे, अन्यथा प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते। प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे स्थानकाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। स्थानकाची दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे। स्थानकाचे पुनर्विकास आणि खड्ड्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करणे आवश्यक आहे जेणेकरून प्रवाशांचे हाल कमी होतील आणि बस सेवा सुरळीत राहील। प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे। मी बांबळे, स्थानक प्रमुख नाशिक रोड। तर हे मागच्या वर्षी ह्या खड्ड्यांमध्ये आम्ही माती टाकली होती, भर टाकली होती, व्यवस्थित केलं होतं पूर्ण। आणि ह्या आमच्या बसेस एवढ्या नाही आहे, इतक्या सिटी बस आहेत, सिटी बसची संख्या जास्त आहे आणि त्यांनी अजिबात खड्ड्यांची काळजी घेत नाही। खड्डे पाडलेले त्यांनीच पाडले, जास्त त्यांच्याच गाड्या जास्त आहे, त्यांनीच पाडलेले, हे कुठलीच काळजी घेत नाही। आपल्या गाड्या इथं ठेचून राहिल्या, गाड्या लागतात,
इथून पास होताना इतका मोठा खड्डा पडलेला आहे, कोणाचं लक्ष नाही या ठिकाणी. आम्ही सर्व केलं होतं पण आता ते परत मागच्या पावसामुळे अजून खड्डा मोठा पडलेला आहे. तर यांनी लक्ष घातलं नाही आणि काहीच बोलत नाही त्या विषयावर, कोणीच काय बोलत नाही. नगरपालिकेला तुम्ही याच्याबद्दल काही तक्रार केली का? हो दिलं होतं, दिलं होतं, त्यांना पत्र पण दिलेलं आहे पण अद्याप काही झालेलं नाही आहे. आणि खूप प्रवासी पण वृद्ध प्रवासी गाडीत असतात, आदळापट होते, बऱ्याचदा गाड्या ठेचतात आणि खूपच हाल चालू आहे नाशिक रोड बस स्थानकामध्ये. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक.